उत्सव आहे, काय आह्वान करताय या उत्सवात सगळ्यांनी यावं, कारण पोटनिवडणुकीचं मतदानाचा टक्का खूप खाला होतो, तो वाढण्यासाठी काय आव्हान कराल? सगळ्यांनी साहेबांनी केलेल्या विकासाला मत द्यावं हे सगळ्यांना मी आव्हान करीन, आणि सगळ्यांनी येऊन प्लीज बाहेर पडावं आणि मतदानाला यावं. मतदान हा आपला सार्वभौम हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आज मतदान केलं पहिल्यांदा तुम्ही स्वतःला केलं, काय सांगाल त्या? आज मी नेहमी साहेबांना मतदान करायचंय, आज मी स्वतःला मतदान केलं, त्याबद्दल थोडीशी थोडस हे वाटलं मनाला की बाबा दरवेळेला साहेब असायचे आणि आज मी स्वतःला मतदान करतेय, तर थोडीशी हुरहुर पण वाटली मनाला. वहिनी काय सांगाल, मागच्या 15 ते 20 दिवसापासून सतत सगळ्या मतदारसंघात फिरत होतात गोपाल, हे की काली भूम प्रवास आणि मतदारांचा जो विश्वास आहे त्यावर काय वाटतं? मतदारांचा विश्वास खूप माझ्यावरती आहे, जो साहेबांवरती जितका होता तितकाच भक्कमपणे अजूनही विश्वास आहे, की आजोबा त्यांचा विश्वास असा डळमळीत झालेला नाही आहे कुठेही, किंचितही अगदी एक एवढा नखा एवढा पण मला विश्वास त्यांचा ढळलेला वाटत नाही आहे. ते जितक्या साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे होते तितक्याच माझ्याही पाठीमागं, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहे. बऱ्याच वेळा तुमच्यावर टीका केली आणि त्याच्यावर टीका केली आहे, त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं? अजिबात नाही, बिलकुल. काय उत्तर मतदार देतील असं वाटतंय विश्वास? आता 2 तारखेला तुम्हाला उत्तर भेटेलच. सहानुभूतीच्या मुद्द्यावरती ही निवडणूक सुरू होती सुरुवातीला, परंतु मधल्या काळात विरोधकांनी अनेक मुद्दे उचलले आणि ती सहानुभूतीची लढाई नाही आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, तर काय वाटतं तुम्हाला, सहानुभूती होती नव्हती आणि तुम्ही कोणत्या मुद्द्याला होती? मी तर विकासाचा मुद्दा पण उचलून धरलेला होता, सहानुभूती तर थोडी असणार, साहेबांविषयी ज्यांच्यावरती प्रेम होतं ती थोडीफार साहेबांची सहानुभूती आहेच ना लोकांवरती, थोडीफार दुःख हे असणार साहेबांवरती जे प्रेम करणार आहे ते आपणहून मानणारे आहेत, भाऊ म्हणत होते सगळे साहेबांना, त्यामुळे थोडंफार ते प्रेम